Hello friends, now I am going to explain you NOT gate by using a transistor. So you must know the working of transistor. Transistor can operate two ways. मागच्या वेळी शिकलो आपण दोन वेने ऑपरेट होतो, ट्रान्झिस्टर ऍज अन ॲम्प्लिफायर अँड ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच. वेन ट्रान्झिस्टर वर्क इन अ सॅच्युरेशन अँड कट ऑफ रिजन, इट कॅन बी फंक्शन ॲज अ स्विच. जेव्हा तो काय करतो, सॅच्युरेशन रिजनला आणि सॅच्युरेशन रिजनला आणि कट ऑफ रिजनला जातो, त्यावेळी त्याचं फंक्शन स्विचसारखं होत असतं. ओके, मास ट्रान्झिस्टर मी या ठिकाणी काय करते, स्विचसारखं म्हणजे एकदा सॅच्युरेशनला आणि कट ऑफला ऑपरेट होण्यासाठी ह्या मोडमध्ये मी ट्रान्झिस्टरला कनेक्ट करते. ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला काय केलं आहे, मी या ठिकाणी एक रेझिस्टर लावला आहे, त्याला नाव दिलं आहे RC, त्याला VCCला कलेक्ट केलेलं आहे. ट्रान्झिस्टरचा जो बेस आहे त्याला एक रेझिस्टर लावलं आहे, त्याला नाव दिलं आहे RB आणि इनपुट देते A. हा मी जो ट्रान्झिस्टर घेतलेला आहे, हा ट्रान्झिस्टर कुठला आहे, NPN म्हणून ॲरोहेड आला, इमिटर हा बेस आणि कलेक्टर, ह्या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे आउटपुट. ओके, मग त्याचं वर्किंग बघा काय होईल. तर वर्किंगसाठी एक सिमिलर फिगर आपण इथे घेणार आहोत. हा ट्रान्झिस्टर मी मगाशी म्हटलं कोणासारखा वर्क करतो आहे, तो स्विचसारखं. म्हणजे काय झाला, हा तुमचा VCC झाला. ओके, हा झाला तुमचा RC ह्या ठिकाणी आउटपुट, आणि हा जो ट्रान्झिस्टर आहे ना गोल, तो हा ट्रान्झिस्टर ह्या ठिकाणी मी तुम्हाला इक्विव्हॅलंट फिगरने एक्सप्लेन करते. ओके, तर काय होतं बघा, इक्विव्हॅलंट फिगर तुम्हाला दिसते. सो दिस इज द इक्विव्हॅलंट फिगर फॉर द ट्रान्झिस्टर. हा ट्रान्झिस्टर गोलामधला आपण स्विचमधून घेतलेला आहे. ओके, हा जो VCC आहे, हा VCC RC. ओके, बघा आता A जेव्हा 0 असेल, पहिली कंडिशन घेते मी, A इज इक्वल टू 0. A जेव्हा 0 असेल तेव्हा बेस करंट काय असतो, 0. त्यामुळे हा जो ट्रान्झिस्टर आहे हा कट ऑफला जातो आणि ओपन स्विचसारखा फंक्शन करतो. म्हणजे ह्या ठिकाणी स्विच कसं राहत आहे, ओपन राहत आहे. काय होतं मग, जेव्हा हा ओपन स्विचसारखं फंक्शन करतो तेव्हा हा जो रेझिस्टर आहे, ह्या रेझिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारचं पोटेन्शियल ड्रॉप होत नाही. त्यामुळे जो VCC आहे, इनपुटचा करंट, हा इनपुटचा करंट सगळ्याच्या सगळा आउटपुटला येतो. म्हणजे आउटपुट काय होतं, 1, कारण इनपुट व्होल्टेज हे आउटपुटला जातं. म्हणजे जेव्हा A 0 असेल तेव्हा आउटपुट काय येतो आहे, 1 येतो आहे. म्हणजे A 0 असताना तुम्हाला आउटपुट व्होल्टेज काय मिळालं, 1. ओके, आता ही झाली पहिली केस. दुसरी केस घेऊया, A इज इक्वल टू 1. सो व्हॉट हॅपन वेन A इज इक्वल टू 1, ओके, देन दिस ट्रान्झिस्टर कॅन बी फंक्शन ॲज ए, इट कॅन बी वर्क ॲज अ इन अ सॅच्युरेशन मोड. तो सॅच्युरेशन मोडला जाईल. सॅच्युरेशन मोडला जाईल म्हणजे इट कॅन बी फंक्शन ॲज अ क्लोज स्विच. त्याचा स्विच काय होऊन जाईल, क्लोज होऊन जाईल. ही इक्विव्हॅलंट फिगर बघा, या ठिकाणी स्विच काय झाला, क्लोज झाला. स्विच क्लोज झाला म्हणजे काय, करंटला पाथ मिळाला. हा व्होल्टेज काय करेल, सॉरी, हा रेझिस्टर RC काय करेल, स्वतःमध्ये व्होल्टेज ड्रॉप करेल, आणि ह्या स्विच क्लोज झाल्यामुळे याच्यातनं करंट फ्लो होईल आणि सगळंच्या सगळं करंट कुठे येईल, ग्राउंड येईल. त्यामुळे आउटपुटला काही व्होल्टेज येईल का, नाही. आउटपुटचं व्होल्टेज काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आउटपुटला व्होल्टेज येणार नाही. म्हणजेच काय, जेव्हा ट्रान्झिस्टर च्या इनपुटला आपण 1 देतो तेव्हा आउटपुटला काय येतो, 0. म्हणजेच काय, इनपुटला दिलं 0, आउटपुटला आला 1, इनपुटला दिला 1, आउटपुटला आला 0. म्हणजेच हा कुठल्या गेटसारखं फंक्शन करतो आहे, तर नॉट गेटसारखं. ओके, म्हणजेच काय, जेव्हा ट्रान्झिस्टर तुम्ही स्विच म्हणून वापरतात तेव्हा त्या ट्रान्झिस्टरचं फंक्शन कोणासारखं असतं, नॉट गेटसारखं. ओके, सो दिस इज नोन ॲज रिअलायझेशन ऑफ नॉट गेट बाय युझिंग ट्रान्झिस्टर.